उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच खारघर मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्यामध्ये नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक वेळा वीज खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्याकडे येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी खारघरच्या वतीने महावितरणाचे कार्यकारी अभियंता आर जे पाटील यांची भेट घेऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तसेच या समस्या उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. खारघर शहरात गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी वीज पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात येत आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे, अशातच वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन परीक्षा चालू आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व परीक्षेत अडथळा निर्माण होत आहे. या सर्व समस्यांची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, निलेश बाविसकर, नगरसेविका नेत्रा पाटील, सरचिटणीस कीर्ती नवघरे, युवा नेते समीर कदम, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी खारघर सेक्टर 12 येथील महावितरणाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता आर जे पाटील यांच्यासोबत चर्चा करून त्यांना वीज पुरवठा सुरळीत करावा असे निवेदन दिले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.